स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनोविकास प्रकाशनतर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या महाग्रंथातून भारताचे अंतरंग उलगडणार आहे असा बदलता भारत पारतंत्र्यातून महासत्तेकडे हा 2 खंडांचा 1200 पानांचा महाग्रंथ जानेवारी 2023 वाचकांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती प्रकाशक अरविंद पाटकर, महाग्रंथाचे संपादक दत्ता देसाई व मनोविकास प्रकाशनाचे संपादक विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दत्ता देसाई म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचा आणि आत्ताचा भारत घडत गेला आहे. घडण्याची ही प्रक्रिया आजही सुरूच आहे. प्रत्येकाला आस्था आणि कुतूहल वाटावे असा हा प्रवास आहे. या प्रवासातील चढउतार यासह भारताचा सर्वसमावेशक सर्वांगीण इतिहास लेखाजोखा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारा हा ग्रंथ असणार आहे. 2 खंडातील या ग्रंथात 8 विभाग असून त्यात 60 नामवंत लेखकांनी लिहिले आहे. हा शतक दीड शतकांचा संग्राम नेमका काय होता, त्याचे नायक कोण, विविध प्रवाह प्रक्रिया व त्यामागील शक्ती, जनतेच्या भूमिका काय होत्या, स्वातंत्र्य भारत रेडीमेड मिळाला की आजही घडतो आहे, गेल्या 75 वर्षात स्वातंत्र्याची कमाई काय, आजचा ताणतणाव वसाहतीकडून महासत्तेकडे जातोय का, पुढील 25 वर्षात भारत कसा बदलेल, अशा अनेक प्रश्नांची उकल या ग्रंथातून होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, समीक्षक, लेखक, राजकीय विश्लेषक, अभ्यासू पत्रकार यांनी चिंतनशील लेख लिहिले आहेत असे दत्ता देसाई यांनी नमूद केले. अरविंद पाटकर म्हणाले, महाग्रंथाची निर्मिती वाचन संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी याकरता एक चळवळ म्हणून याकडे पाहत आहोत. यासाठी आशिष पाटकर आणि संयोगिता ढमढरे यांचेही सहकार्य लाभले आहे. प्रत्येक जिज्ञासू नागरिकाने अस्वस्थ देशप्रेमाने, स्वातंत्र्य व लोकशाही प्रेमीने, अध्यापक अभ्यासकाने, विद्यार्थी तरुणांनी, कार्यकर्ता पत्रकाराने हा ग्रंथ वाचावा असा असणार आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यासह गाव, ग्रंथालय, स्वयंसेवी व संशोधन संस्था यांच्यापर्यंत हा ग्रंथ पोहोचवणार असल्याचं पाटकर यांनी सांगितलं. या महाग्रंथाची प्रत 12 नोव्हेंबर 2022 महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्री केंद्रात आगाऊ स्वरूपात नोंदवता येईल असे पाटकर यांनी सांगितलंय. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्ताने एकूण असा बदलला भारत, पारतंत्र्यापासून ते महासत्तेकडे पर्यंत जाताना कोणकोणते बदल होत गेले, कसे घडत गेले, याचा सर्वांगीण आढावा घेणारा हा महाग्रंथ आम्ही 2 भागामध्ये प्रकाशित करत आहोत. हा ग्रंथ म्हणजे ज्याला आपण म्हणू की भारत कसा जडणघडण होते आहे, त्याच्यातले ताणेबाणे काय राहिलेले आहेत, त्याच्यातली गुंतागुंत काय आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणते बदल झाले आणि त्या बदलांचा भारतीयतेशी काय संबंध राहिला, असे हे सगळे लेख त्याचा आढावा घेतात. एका सरळ रेषेत नव्हे तर नागमोडी रेषेत आपला इतिहास पुढे जात राहिलेला आहे आणि ही नागमोडी रेषा काय आहे, कशी आहे आणि इथून पुढच्या टप्प्यावरती कोणत्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत, या सगळ्याचा वेध त्या त्या क्षेत्रातले अभ्यासक, पत्रकार, तज्ज्ञ आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले जे विचारवंत आहेत त्यांनी घेतलेला आहे. हा साधारण 20 जानेवारीला प्रकाशित होईल. आत्ता त्याचं संपूर्ण निर्मितीचं काम सुरू आहे. 60 लेखकांचे लेख आहेत आणि 60 वेगवेगळे विषय आहेत. त्याच्यामध्ये 8 वेगवेगळे विभाग आम्ही केलेले आहेत. त्यात आर्थिक संपूर्ण आणि विकासाची वाटचाल, राजकारण, लोकशाही आणि संविधानाची वाटचाल, त्यानंतर ज्याला आपण म्हणू कला आणि भारतीयता, म्हणजे उदाहरणार्थ शास्त्रीय संगीत आणि भारतीयता असेल, किंवा आपली म्युझियम्स आणि आपल्या देशाची वाटचाल असेल, असे वेगवेगळे विषय आहेत. त्यानंतर वेगवेगळे समाज विभाग, म्हणजे भटके विमुक्त, दलित, त्यानंतर जातीचा प्रश्न, स्त्रियांचा प्रश्न, कामगार याच्यावरती पण आहेत. तसंच विकास आणि एकूण पर्यावरणावरती लेख आहेत. इतिहासावर लेख आहेत, शिवाजी आणि मराठेशाही, विवेकानंद, जिना आणि सावरकर, महात्मा गांधी आणि नेहरू, ह्या सगळ्यांचं पण नेहमी जे त्यांचं चरित्र सांगितलं जातं तसं नसून एका नवीन दृष्टिकोनातून, एका नव्या फ्रेमवर्कमध्ये आपण त्यांचा कसा विचार करू शकतो, अशी मांडणी सगळ्या लेखकांनी आपापल्या विषयांमध्ये केलेली आहे.